बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास हजारोंच्या संख्येने आणि शेळ्या मेंढ्यांसह सोलापूर हैदराबाद रोडवरील बोरामणी येथे सकल धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। या सकल धनगर समाजाच्या रास्ता रोको आंदोलनास सोलापूर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मणिखांबे आणि धाराशिव वंचित बहुजन आघाडीचे तसेच सकल मराठा समाजाच्या यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। यावेळेस अनेक वंचित बहुजन आघाडीचे नेते, त्याचबरोबर सकल धनगर समाजाचे नेते, सकल मराठा समाजातील त्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केलं। सकल धनगर समाजाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रतिनिधी मार्फत निवेदनही देण्यात आलंय। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, बोरामणी। याच्या पुढे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही। आज धनगर समाज हा जागृत झालेला आहे आणि सोशल मीडिया व सगळ्या माध्यमातून धनगर समाज आज महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे। तर याच्या पुढे धनगर समाजाच्या भावना समजून घेऊन सरकारने लवकरात लवकर एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, हेच विनंती करतो। जय हिंद, जय सर्वांना पहिल्यांदा जय मल्हार। राजमाता पुण्यश्लोक आयलेदेव होळकर यांना साष्टांग दंडवत मस्तकाला भांडारा लावून माझ्यासोबत आघाडीचा सहभाग घेऊन मला लढण्यासाठी शक्ती देणारे सर्व समाज बांधव आज बोरामणी येथे एसटी प्रवाहामध्ये समावेश व्हावा याकरिता आंदोलन रस्ता रोको करण्यात आलं आहे। तरी बोरामणी येथे ग्रामस्थांच्या वतीनं माननीय माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या वतीनं धनगर समाजाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। धनगर समाजाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन केलं त्याला सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे आणि आमचे सोलापूर जिल्हा मराठा समाजाचे जे राजनभाऊ जाधव आणि त्यांना वरून आदेशाला जरंगे पाटलांनी काल पंढरपूरमध्ये जाऊन मनोजदादा जरंगे उपोषणला बसून आज भरपूर दिवस झाले उपोषणला बसतात पण सरकार त्याची दखल घेत नाही। तसंच धनगर समाजाचं पण तशीच परिस्थिती आहे। आज धनगर समाजाला पाठिंबा देण्यासाठी काल मनोजदादा जरंगे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती केली की जाऊन तुम्ही पाठिंबा द्या। त्यावेळेस आमचे राजनभाऊ जाधव असतील, रवी मोते, सर्वांनी जाऊन पंढरपूरमध्ये जाहीर पाठिंबा दिला। राजनभाऊ जाधव यांचा मलाही फोन आला की तुम्ही बोरामणीमध्ये जाऊन धनगर समाजाला जाहीर पाठिंबा द्या आणि त्यांच्या पाठिंबा खंबीरपणे आरक्षण मिळेपर्यंत खंबीरपणे आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं असं या ठिकाणी आम्हाला विनंती केली। त्यामुळे आम्ही मराठा समाज आरक्षण मिळेपर्यंत, धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत त्यांच्या पाठिंबा खंबीरपणे आम्ही उभं राहू, एक भाऊ याप्रमाणे त्यांच्यासोबत राहणार आहोत। नमस्कार, जय मल्हार, जय भीम। आज सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं किंवा तो लागू करावा यासाठी गेले 15 दिवसापासून पंढरपूर या ठिकाणी उपोषण चालू होता पण त्याची साधी दखल या प्रस्थापितांनी किंवा सरकारने न घेतल्यामुळे आज बोरामणी येथे सकल धनगर समाजाच्या वतीने जो रस्ता रोको आंदोलन करण्यात आला त्याला वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा व शहरच्या वतीने आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि आपल्या माध्यमातून मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्या माध्यमातून सरकारला या प्रस्थापितांना एवढंच सांगतो की जे हक्काचं आहे ते त्यांना लवकर लागू करा, अन्यथा धनगर समाजाच्या बांधवांबरोबर वंचित बहुजन आघाडी सुद्धा यापुढे मैदानात उतरेल याची आपण दक्षता घ्या आणि लवकरात लवकर हा आरक्षण लागू करावा अशी आमची मागणी आहे आणि आमची जाहीर पाठिंबा आहे। गेले 15 दिवस झाले धनगर समाजाचे युवक पंढरपुरात प्राणोत जे उपोषण करत आहेत तरी देखील सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। त्यामुळं आज महाराष्ट्रात राज्यव्यापी रस्ता रोको आंदोलनाचे आव्हान सकल धनगर समाजाकडून केले होते। त्यामुळं आज बोरामणी येथे धनगर समाजाचा रास्ता रोको हा सर्वात मोठा झाला व याच्या पुढे जर सरकार आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करत नसेल तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन युवक करतील एवढंच आपल्या माध्यमातून आवाहन करतो। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या सकल धनगर समाजाच्या वतीनं
बोरामणीच्या हैदराबाद सोलापूर महामार्गावर धनगर समाजाच्या वतीनं रस्ता रोकोचं आंदोलन केलेलं होतं. हजारोच्या संख्येनं मेंढपाळासह मेंढ्यासहित पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी हे आंदोलन मोठ्या ताकदीनं या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि मला आत्ता असं वाटतं की आंदोलन संपल्यानंतर आमचा आवाज या महाराष्ट्राच्या सरकारच्या तिथं त्या तख्तावर पोहोचलेला आहे आणि नक्कीच त्यांच्या त्या ठिकाणी जे काय पुढच्या प्रतिक्रिया या तातडीने चालू होतील आणि 4-8 दिवसांमध्ये धनगर समाजाला सकारात्मकरित्या विचार करून आरक्षणाची कारवाई होईल अशा आम्हाला सर्व समाज बांधवांना अपेक्षा आहे. तुमची जर मागणी तर मान्य नाही झाली तर पुढे तुमची काय रूपरेषा? हा, जर आमची जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही यावेळेला स्थानिक जोपर्यंत आमचा राज्य समितीचा आदेश येणार नाही, जे काही महाराष्ट्राच्या वतीनं सरकारजवळ काही समितीत ज्या काही लोक काम करतात त्या समितीतली लोक ज्या पद्धतीनं आदेश देतील त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी त्याचं पालन करू. अनिल नारायण देवकर, वरळेगावचे माजी सरपंच. सकल धनगर समाज हे पेटून उठला आहे, त्याची कुठेतरी सरकारने दखल घेतली पाहिजे, लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला न्याय दिला पाहिजे. नाही तर ह्या पुढील काळात तीव्र आंदोलन होईल अजून आणि कोणतेही सरकार असो त्यांना खुर्ची वरची स्वस्त बसू देणार नाही, एवढी मी ग्वाही देतो. माझे 200 पैसे. राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अजितदादा गड. पण पक्षासमोर अध्यक्ष विध्यक्ष काय नाही, पक्षाने ते निर्णय पक्षाचं सोडून आम्ही सर्व पहिला जे समाज बांधवाचरण करून कालच आम्ही एका दिवसात तेवढे हे केलं आणि सकाळी आंदोलनला एवढे लाखोच्या संख्येने आमचा समाज बांधव एवढा उठून रस्त्यावर आला हे आम्हाला सर्व सर्वात गोष्ट अभिमानाची गोष्ट आहे. आणि ह्या पुढील काळामध्ये जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं तर पक्षापेक्षा आम्ही काय म्हणणार नाही, फक्त समाज बांधव म्हणून रस्त्यावर उतरू, जे पुढील होईल त्याला सरकार जबाबदार राहील. सर्वांना जय मल्हार. मी लक्ष्मण जगन्नाथ आके. धनगर समाजाच्या वतीनं ST आरक्षणासाठी आज 14 दिवस झाले आणि आमचे मल्हार होते पंढरपूर, लातूर, परतूर अशा अनेक ठिकाणी आमरण उपोषण करीत आहेत आणि आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज पेटून उठलेला आहे. सर्वांनी एकजुटीचे मशाल पेटवलेली आहे आणि या महाराष्ट्र सरकारला आम्ही ST आरक्षणाचा दाखला ताब्यात घेतल्याशिवाय आंदोलन माघार घेणार नाही आणि सकल महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं अशी ग्वाही देतो, जोपर्यंत ST आरक्षणाचा दाखला हातामध्ये मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन माघार घेतलं जाणार नाही आणि यापुढे दाखला देण्यास विलंब लावल्यास धनगर समाजाच्या वतीनं कोणत्या प्रकारचं आंदोलन करतील हे आम्ही सांगू शकत नाही, याची नोंद घ्यावी. RS गायकवाड, वंचित बहुजन आघाडी जिल्हा सहसचिव धाराशिव. या ठिकाणी बोरामणी येथे पंढरपूर या तालुक्यामध्ये शहरामध्ये जे धनगर समाजाला ST प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी प्राणांतिक उपोषण चालू आहे. त्यांचा आज दुसरा आठवडा चालू आहे, म्हणजे 14 दिवस पूर्ण झालेले आहेत. तरीही शासनाला त्याबद्दल जाग आलेली नसल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल धनगर समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्या धनगर समाजाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या रस्त्यावर आलेलो आहोत. गेली एक तास या ठिकाणी शेळ्या मेंढ्या घेऊन धनगर समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला असताना सुद्धा शासनाला याबद्दल जाग आलेली नाही आणि गेली अनेक वर्षापासून शासन या समाजाला फसवत आलेलं आहे अशी या शासनाची धारणा झाली असल्यामुळे आता आम्ही आरक्षणाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे निश्चितच समाज आज पेटून उठलेला आहे. हा समाजाचा हा जागृतीचा अग्नी असा तेवत राहावा आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करत असल्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाची जतनी व्हावी, जपणूक व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही धनगर सकल धनगर समाजाला पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. धनगर समाजाने यापुढेही आपलं आंदोलन असं चालू ठेवावं आणि आपले न्याय हक्क आपल्या पदरात पाडून घेतल्याशिवाय मागाटोने आम्ही आपल्या सोबत आहोत असा या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास सर्वांना ग्वाही देतो. मी सुनील नागनाथ देवकर, सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस. आज सकल धनगर समाजाच्या वतीने बोरामणी येथे पुकारलेला भव्य रास्ता रोको या आंदोलनामध्ये सर्व ताकदीने धनगर समाज उतरला आहे. या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या होत्या, जे धनगड नावाचा जे दाखला आहे तो शासनाने त्वरित रद्द करावा आणि जे अभ्यासाची समिती आहे त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा आणि धनगर समाजामध्ये अ ब
अशा अनुसूचित जाती जमातीमध्ये आमचा प्रवेश करून आम्हाला अनुसूचित जाती जमातीमध्ये एसटी आरक्षण हे लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही या सकल धनगर समाजाची प्रामाणिक मागणी, जी संविधानिक मागणी आहे. या संविधानिक मागणीमुळे आज आमचा जो समाज मोठ्या ताकदीने उतरला आहे. जर येणाऱ्या काळामध्ये या सरकारने किंवा केंद्र सरकारने जे काही राज्यकर्ते असतील त्यांना हा निर्वाणीचा इशारा असेल. जर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर लवकरात लवकर धनगर समाजाच्या मागणी पूर्ण नाही केला तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आणि रस्त्यावर उतरून आमच्यावर जरी गुन्हे दाखल केले तरी पण धनगर समाज हा पाठीमागणं हटणार नाही. या माध्यमातून हा एवढा सरकारला इशारा येत आहे. आरक्षणाच्या नावावर गाजर दाखवत 100% येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन समोरच आहेत. त्यामुळे आम्ही कुठल्याही पत्राला कुठल्याही बोलताना थापी बळी पडणार नाही. आमच्या हातात जोपर्यंत एसटीचा आरक्षणाचा दाखला तुम्ही देत नाही, आमचे जे बांधव पंढरपूरमध्ये आमरण उपोषण आज 14वा दिवस आहे त्यांच्या हातामध्ये तुम्ही एसटीचा दाखला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हा जो लढा आम्ही उचललेला आहे तो अखंड असाच सुरू राहील. आणि भलेही आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही धनगर समाज गुन्हे घेण्यासाठी बाहेर पडलेलो आहे. आता हा सरकारला निर्वाणीचा इशारा असेल एवढंच मी आपल्या माध्यमातून सरकारला आणि प्रशासनाला इशारा देत आहे. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट मक्का मस्जिद समोर विजापूर वेस सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922559711.